इकडे हो मी सुरुवातीपासूनच अर्जुनीमध्ये आहे। माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अर्जुनी मुरगामध्ये सरस्वती विद्यालय इथे पूर्ण झालं आणि एसएजे ग्रॅज्युएशन एसएजे कॉलेजमध्ये पूर्ण झाले। त्यानंतर मला स्पर्धा परीक्षेची माहिती माझ्या दादा शुभम बरे यांनी दिली की आपण फ्रीमध्ये अभ्यास फक्त अभ्यास करून अधिकारी होऊ शकतो। त्यानंतर त्यांनी सांगितले की आपल्या अर्जुनी मुरगाव इथे एक वाचनालय आहे जिथे आपण अभ्यास करू शकतो। नंतर मी तिथून सुरुवात केली। माझे बाबा चप्पल जुते शिवण्याचे काम करतात। माझे बाबा एक एक चप्पल आपल्या मांडीवर घेऊन शिवतात आणि तिथून मिळालेल्या पैशाने ते मला पुस्तके घेऊन देत होते। ते मला सतत कुठे ना कुठे डाचत होते की मी आपल्या बाबांसाठी आणि आईसाठी काहीतरी करावे आणि मला एक मार्ग सापडला की मी MPSC करावे आणि त्यातच मी लायब्ररी जॉईन केली आणि मी रोज सकाळी 8 वाजता जायची आणि रात्रीपर्यंत मग परत वापस यायची। घरीसुद्धा 1-2 तास उरलेले रात्री अभ्यास करायची आणि नंतर नंतर रिविजन वगैरे करून झोपायची। क्लासेस लावली होती? मी कोणती क्लासेस केलेले नाही कारण माझी आर्थिक परिस्थिती एवढी बेताची होती की आम्हाला खाण्यापिण्यासाठीही पैसे पुरत नव्हते तर आम्ही क्लासेस कुठून लावणार। आणि मी असं एकही आतापर्यंत एकदाही बाबांना दोष दिले नाही किंवा कोणतेही प्रश्न विचारले नाही की मला त्यांनी कुठं पाठवले असं काही सांगितलं नाही। मी ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास केलेली आहे 2020 ची। 21व्या वर्षी मी फॉर्म भरला होता आणि ही एक्झाम कोरोनामुळे आणि कोर्ट केसेसमुळे लांबली आणि तब्बल 3.5 वर्षांनी याचं रिझल्ट टाकलं। आता माझी वय 25 वर्षे आहे आणि ह्या काळात मी MPSC च्या 7 पूर्वपरीक्षा 4 मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत। त्यात मला हे पहिले यश मिळाले आहे। याचा श्रेय कोणाला देणार? याचे पूर्ण श्रेय मी आपल्या आई वडिलांच्या चरणी अर्पण करते ज्यांनी मला शिकविले घडविले आणि ज्यांनी माझ्यासाठी एक स्वप्न बघितले आणि मी ते पूर्ण केले। मुलींना आणि मुलांना हे संदेश आहे की आपण कुठेही न जाता कोणत्याही शहरात किंवा पुणे किंवा मुंबई अशा शहरी न जाता आपण घरीसुद्धा अभ्यास करू शकतो की जेणेकरून
आपण घरी सुद्धा अभ्यास करू शकतो कोणतेही क्लासेस न लावता फक्त जिद्द चिकाटी आणि मेहनत आणि सातत्य आवश्यक आहे. मला माझ्या वडिलांकडून खूप काही गुण मिळाले जसे की डेडिकेशन. ते रोज सकाळी 9 वाजता दुकानात जायचे. काही जरी एकही रुपया त्यांची कमाई झाली नाही तरी पण ते रात्री 7 वाजतानंतरच परत यायचे. तर जेव्हा ते एवढी मेहनत गेल्या 35 वर्षापासून करत आहेत तर मला 4 वर्ष अभ्यास करण्यात काय प्रॉब्लेम होती. जे मुलगी आहे ना हे जे MPSC साठी जेव्हा तयारी करत होती जे मी तिला रात्र दिवस नाही का केव्हा तिला त्रास दिला नाही. आमची पत्नी नाही का बीमार असूनही 6 वर्षापासून हिला त्या बाईला कधीच आम्ही तिला त्रास दिला नाही. आणि वरून नाही का इथं कोणी बनवणेवाले स्वयंपाक नाही कुणी काही सकाळी उठावा पाणी भरायचा हे करायचा मुलीला त्रास द्यायचा नाही. तुम्हाला तुम्ही आपला काम करा मी आपला काम करतो. आणि मला जे वेळ भेटतो ती 9-10 वाजता 11-12 वाजता मग अजून सायंकाळी येऊन सर आम्ही अजून नाही का स्वयंपाक करायचा. आणि त्यानंतर मी अजून जो करायचा होतो तो केला कामे वगैरे रोज मी गेली 5 वर्षापासून काम करत होतो. 9-10 वाजता दुकान कळ झाला तर ठीक झाले तर ठीक नाही तर नाही झाले तरी त्याच्यावर आपण खुश राहत होतो. माझी जी मेहनत होती माझ्या मुलींना स्वार्थ करून. सर ही अगोदरपासूनच खूप हुशार मुलगी आहे. 10वीला असताना 12वीला असताना ग्रॅज्युएशनपर्यंत सर हिनं कधीच आम्हाला निराश केलेलं नाही. सर हिची इच्छा होती की मी पण काही अधिकारी व्हावा समाजासाठी काहीतरी करावा यासाठी हिनं MPSC हा मार्ग निवडला आणि तिकडे प्रयत्न केला. सर ही आता 2020च्या ॲडमध्ये पास झालेली आहे सर पण हा जो 3.5 वर्षाचा प्रचंड काळ होता खूप डिस्टर्बिंग होता कारण की परीक्षा पास होऊन पण सर कोरोना आणि कोर्ट केसमुळे समोर जात होते त्यासाठी आणि हिच्या जिद्दीमुळे सातत्यता आणि कष्टामुळेच ही आता ही परीक्षा पास झाली. म्हणजे पडोशी नात्याने ते माझे ननद लागतात ते मला वहिनी म्हणतात. ते आता तर माझ्या लग्नाला 4 वर्ष झाले बट ते जेव्हापासून आली तेव्हापासूनची मला कधी बाहेर दिसलीच नाही. घरात अभ्यास करायची आणि लायब्ररी घर बस एवढंच डिस्टन्स. कधी फिरण्याचं नाव घेतलं तर मला आठवण येत नाही कारण की माहितच नाही तर आठवण कशाला राहील. त्यामुळे ते खूप अभ्यास करायचे आणि त्यांचे बाबा त्यांच्या घरी कोणी कामाला जात नाही फक्त त्यांची एक दुकान आहे छोटीशी चप्पल जोत्याची आणि चप्पल जोडी आणि बॅग वगैरे शिवतात म्हणजे चैन वगैरे लावतात आणि तेच काम करतात सर्व घरचे. त्यांनी घरचे पण म्हणजे नुसतं अभ्यास म्हणजे अभ्यास थोडे बहुत घरचे कामं नाहीतर नाही. त्यांचे बाबा त्यांची आई तर मी आले तर म्हणजे त्यांची प्रकृतीच बरीच नाही आहे म्हणा म्हणजे तेवढे काम करत नाही. आणि त्यांचे भाऊ ते पण शाळा शिकतात आणि त्यांची छोटी दिदी पण आहे एक शारदा नाव आहे त्यांचं ते आता नागपूरला आहे. म्हणजे कसं MPSC म्हटलं तर मोठं असते त्यांनी कधी MPSC क्लास असतात त्यांनी कधीच क्लास लावले नाही का क्लास करावा बा ना आपली म्हणजे थोडस तरी अभ्यासात भर द्यावा. पण त्यांची जेवढी भर होती का ते खूप अभ्यास करायचे लायब्ररीमध्ये सकाळचे 8 ते रात्रीचे 8 पर्यंत म्हणजे ते खूप अभ्यास करायचे खूप. आणि त्यांची हे एसाची पायरी उभी झाली आणि आज आम्हाला त्यांच्या आई बाबाला तर प्राऊड वाटतेच पण आम्हाला पूर्ण